नमो बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेले बेलायकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका तर हा प्रसंग घनश्याम तळवटकर यांच्या परिमल या पुस्तकातून घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत त्या लायब्ररीचा एक असा दंडक आहे की लायब्ररीत कोणी खाद्यपदार्थ आणून खाता कामा नये बाबासाहेब सकाळी एक कप चहा व एक टोस्ट खाऊन त्या लायब्ररीत आठ वाजता जात असत ते संध्याकाळी आठ वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत सतत वाचित बसत लायब्ररी बंद झाली की मग घरी जात दुपारी जेवण वगैरे खाण्यास बाहेर हॉटेला जाण्याची त्यांची ऐपत नव्हती कारण हॉटेलला जेवण म्हणजे अति खर्चाचे तेवढ्या पैशांची त्यांच्याजवळ तरतूद असण्याची काहीच शक्यता नव्हती दुपारी भूक लागेल म्हणून ते घरून येताना सँडविचचे दोन तुकडे कागदात गुंडाळून खिशात घालून आणीत लायब्ररीमधल्या माणसाची नजर चुकवून ते सँडविच दुपारच्या खात असत व वाचन चालू ठेवीत असे काही दिवस लोटल्यावर एकदा त्यांना अशा प्रकारे दुपारी सँडविच खाताना लायब्ररी अटेंडंटने पाहिले तो तडक त्यांच्याकडे घाईघाईने व त्याने हटकले तो म्हणाला हे काय करीत आहात तुम्ही बाबासाहेबांना त्या माणसाला काय उत्तर द्यावे हे सुचेनाच ते किंचित गोंधळले पण त्यांनी आपली खरी परिस्थिती सांगितली ते म्हणाले मी शिष्यवृत्ती घेऊन येथे शिकण्यासाठी आलो असल्यामुळे दुपारी हॉटेलला जाऊन जेवण घेण्या इतके पैसे माझ्याजवळ नाहीत त्यामुळे मी घरूनच दोन सँडविच आणून त्यावर दुपारची वेळ निभावून येतो त्यांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्या अधिकाऱ्याला जरी त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली तरी त्यांना तशा प्रकारे लायब्ररी सँडविच खाण्याची तो परवानगी देऊ शकत नव्हता त्यांनी बाबासाहेबांना चक्क सांगितले छे येथे कोणताही खाद्यपदार्थ आणता कामा नये येथे एक तुकडा जर नकळ जमिनीवर पडून राहिला तर रात्री शेकडो उंदीर धावून येतील आणि या लायब्ररीतील हजारो पुस्तकांचा फडशा पाडतील म्हणून येथे तुम्ही उद्यापासून कसल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ आणता कामा नाही तर मी तुमच्या विरुद्ध मुख्य लायब्ररीयनकडे तक्रार करून तुम्हाला येथे येण्यास बंदी करेन बाबासाहेबांनी त्यांना सांगितले उद्यापासून मी काहीही आणणार नाही आणि त्या दिवसापासून बाबासाहेबांनी दुपारी खाण्याकरता काहीही सोबत आणण्याचे बंद केले दुपारी काही न खाता ते आपले वाचन सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सतत लायब्ररीत बसून करू लागले केवढा तरी कष्टाळू व निश्चयी स्वभाव त्यांनी ज्ञानाची भूक शमय विण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये নমো বুদ্ধায় জ ভীম জয় ভারত